नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या त्या दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आषाढ महिन्यात अशा प्रकारे गुळाच्या कापण्या किंवा गुळाच्या पुऱ्या बनवल्या जातात। प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत आहे। कुणाकडे कापण्या बनवतात, कुणाकडे पुऱ्या बनवतात, तर तुमच्याकडे कुठली पद्धत आहे ते मला कमेंट करून मात्र नक्की सांगा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वात आधी आपण गूळ मेल्ट करून घेऊ। तर सर्वात आधी एक कप मी गूळ कपाच्याच मापाने मी सर्व साहित्य घेणार आहे। एक कप गूळ घेतला आहे ना, तर त्याच कपाने अर्धा कप मी ते पाणी टाकणार आहे। तर तुम्हाला कमी गोड हवं असेल ना तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवा। तर आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे। जास्त बुकळायचं नाही आपल्याला हे गुळाचं पाणी, किंवा याचा पाकही करायचा नाही। फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपला गूळ वितळले आहे। तर आता इथे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण आता दुसरी तयारी करूया। आता तोपर्यंत हे थोडंसं थंड होईल। आता इथे ह्याच कपाप्रमाणे मी पीठ घेतलेलं आहे। दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर लागलं तर पुन्हा टाकायचं, पण आधी हे प्रमाण परफेक्ट असं प्रमाण आहे। आणि त्याच कपाप्रमाणे अर्धा कप मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। जर तुम्हाला बेसन पीठ नको असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा इथे टाकू शकता किंवा ज्वारीचं टाकू शकता। दोन चमचे बारीक करून बडीशेप घेतलेली आहे, अर्धा चमचा वेलचीपूड छोटा, एक चमचा सुंठ पावडर, चिमूटभर इथे मी दालचिनीची पावडर घेतलेली आहे म्हणजे पाव चमचा छोटा, आणि इथे मी खसखस घेतली थोडीशी। आधी खसखस यामध्ये टाकून घेणार आहे आणि बाकीची खसखस जेव्हा आपण कापण्या करू ना तर त्यावर लावण्यासाठी ठेवलेली आहे। आणि यामध्ये चिमूटभर आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं ना तर त्या पदार्थाची टेस्ट अजून छान वाढते। आता थोडंसं आपण यामध्ये जायफळ टाकून घेऊ। तर किंचित थोडंसं जायफळ यामध्ये टाकून घ्यायचं आहे। वेलची आणि जायफळचं कॉम्बिनेशन खूप छान होतं। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याने। तुम्ही मिक्स करून घ्या किंवा हातानेही करू शकता। म्हणजे जे मसाले आपण टाकले आहे ना सर्व पिठाला पिठामध्ये एकजीव होतात। आता इथे मी तुपाचं मोहन घेतलेलं आहे। तर आपण एक कप गूळ घेतला होता ना त्याच कपाप्रमाणे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे आणि ते चांगलं कडकडीत असं तापवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे पिठामध्ये टाकून चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे गरम असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये हात घालू शकत नाही। आणि त्यानंतर आपल्याला हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। असा त्याचा मुटका झाला पाहिजे हाताने, म्हणजे आपलं मोहन आहे ना एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे, म्हणजे आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत होतील। तर हे तुपाचं प्रमाण तुम्ही योग्य घेतलं ना तर तुमच्या कापण्या अजिबात बिघडणार नाही। आता हे गुळाचं पाणी थोडंसं थंड झालेलं आहे, एकदम थंड करायचं नाही, थोडंसं कोमट ठेवायचं आणि चाळणीने गाळून घ्यायचं आहे। त्यामध्ये कचरा वगैरे असतो ना तर तो वरती राहतो चाळणीमध्ये। आणि असं चमच्याच्या साह्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी। आणि आता इथे थोडंसं पीठ पातळ झालेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला नंतर सुकं पीठ टाकायचं आहे। तर आपल्याला इथे गव्हाचंच पीठ वापरायचं आहे। तर इथे मी एक कप घेतलेलं आहे, पण जसं लागेल तसं टाकायचं। आता इथे मी थोडंसं आधी टाकून घेतलेलं आहे। तर एकूण मला अर्धा कप पीठ भिजवण्यासाठी हे कोरडं पीठ लागलेलं आहे, म्हणजे एकूण आपलं अडीच कप पीठ आणि अर्धा कप म्हणजे बेसन पीठ, असं एकूण तीन कप आपलं पीठ टाकलेलं आहे। तर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। पण कधी कधी काय होतं की कुणाचे गहू जास्त पाणी सोडतात आणि कुणाचे गहू जास्त पाणी सोडतात ना, त्याप्रमाणे तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं। म्हणून आधी हे दोन कपच गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। तर आता इथे बघा, पीठ भिजवून झालेलं आहे। थोडंसं तूप लावून पीठ गोळा करून ठेवायचं आणि आपल्याला 10 ते 15 मिनिटं हा असाच झाकून ठेवायचा आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर तोपर्यंत तुम्ही दुसरंही काही काम करू शकता। आता यावर झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवू। तर बघा, 15 मिनिटं झालेली आहे, तुम्ही बघू शकता पीठ छान असं भिजलेलं आहे, थोडंसं मऊ सुद्धा झालेलं आहे। आता याचे आपल्याला एक सारखे समान उंडे करून घ्यायचे आहे। तर तुम्हाला छोटे मोठे तुम्ही कसेही करू शकता। तर याचे मी 4 भाग करणार आहे, म्हणजे आपल्याला मोठ्या मोठ्या चपात्या म्हणजे कापण्या पण पटकन होतात।
तर अशा प्रकारे तुम्ही आखाड महिन्यात आखाड तळणी सुद्धा याला म्हटल्या जाते। तर बघा असे चार मी एक सारखे भाग केलेले आहे। तर आता याच्या आपण चपात्या लाटून घेणार आहोत। तर मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवणार आहे। आधी तेल पीठ काही न लावता आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहे। जर तुमच्या चिटकत असेल ना तर तुम्ही याला थोडंसं तेल लावून सुद्धा लाटू शकता, तेल किंवा तूप लावून लाटू शकता। तर सुरुवातीची मी अशीच लाटलेली आहे। तर बघा थोडीशी जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, मीडियम आपल्याला अशी जाड चपाती लाटून घ्यायची आहे। आता यावर आपल्याला जी खसखस ठेवली होती ना तर ती याच्यावर पसरवून घ्यायची आहे। चमच्याने आधी थोडीशी टाकून घ्यायची, नंतर हाताने पसरवून घ्यायची आणि नंतर आपल्याला लाटण्याने प्रेस करून घ्यायची आहे। म्हणजे ती चांगली चुटकून राहील, म्हणजे जेव्हा तुम्ही कापण्यात तळाल ना तर ती तेलात सुटणार नाही। अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी आपल्याला ही खसखस लावून घ्यायची आहे आणि लाटण्याने आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे। तर बघा आता मी इथे माझ्याकडे पिझ्झा कटर आहे ना, त्याने कट करून घेणार आहे। तुम्ही कशाही आकार त्याला देऊ शकता, चौकोनी आकार देऊ शकता, शंकरपाळ्याचा आकार देऊ शकता किंवा तुमच्याकडे साच्याचे मोल्ड असेल ना तर ते सुद्धा तुम्ही त्याने सुद्धा ह्या कापण्या पाडू शकता। तर इथे मी शंकरपाळ्याचा इथे आकार दिलेला आहे अशा प्रकारे। तर कापण्या बऱ्याच लोक अशाच प्रकारे ह्या कापण्या बनवतात आणि एका प्लेटमध्ये आता आपण ह्या काढून घेऊ आणि सर्व कापण्या आपण आता बनवून घेऊ। तर तेल किंवा तूप लावल्यामुळे त्या चिटकत नाही एकमेकांना। आता दुसरी पद्धत दाखवणार आहे। तर दुसरी मी थोडंसं त्याला तूप लावून घेणार आहे। ही पद्धत एकदम चांगली आहे कारण हे अजिबात पोळपाटाला चिटकत नाही, तूप लावल्यामुळे अजिबात चिटकत नाही पोळी। तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व कापण्या बनवून घेतलेल्या आहे। तर तुम्ही बघू शकता एक प्लेटभर आपल्या कापण्या तयार झालेल्या आहे आणि सर्व एकावर एक ठेवल्या आहे तरीही एकमेकाला अजिबात चिटकत नाही कारण आपण त्याला तूप लावलं होतं। आता ह्या तुम्ही तुपात किंवा तेलात तुम्हाला जशा आवडत असेल ना तशा तुम्ही ह्या तळू शकता। तर आधी तेल तापलं आहे की नाही, मी इथे तेल टाकलेलं आहे। तर तेल तापलं आहे की नाही हे बघण्यासाठी थोडंसं गोळा टाकून बघायचा। तर तेल तापलं आहे तर इथे आपण गॅस कमी करून आपल्याला ह्या कापण्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहे। एक एक करून आपल्याला सोडून घ्यायच्या आहे। जेवढ्या आपल्या तेलात बसतील ना तेवढ्या कापण्या आपण सुरुवातीला यामध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं। म्हणजे कमी गॅसवरच आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहे कारण ह्या गुळाच्या असल्यामुळे लवकर जळतात आणि त्याचा कलरही लालसर होतो जास्त। म्हणून कमी गॅसवर आपल्याला मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिटं तळायला लागतात। खूप घाईघाईत जर तुम्ही फास्ट गॅसवर तळल्या ना तर आतून कच्च्या राहतील आणि वरतून फक्त त्या लाल होतील आणि खायला सुद्धा चांगल्या लागणार नाही, कडक लागतील। अशा खुसखुशीत जर बनवायच्या असेल ना तर कमी गॅसवर तुम्ही 5 ते 6 मिनिटं बंद गॅसवर तळून घ्या। तर बघा आता 5 ते 6 मिनिटं झालेली आहे। आता एका चाळणीमध्ये ह्या कापण्या मी काढून घेतलेल्या आहे। म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ना तर ते सुद्धा निथळून जातं। अशाच पद्धतीने आता सर्व कापण्या आपण तळून घेऊया। तर बघू शकता तुम्ही आपल्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता तेल सुद्धा खूप कमी लागलेलं आहे। तेल सुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही कापण्या केल्या ना तर तेल सुद्धा कमी लागेल। तर आता तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते, तुम्ही बघू शकता तोडून सुद्धा किती खुसखुशीत अशी ही कापणी आपली तयार झाली आहे। आखाड स्पेशल कापणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे व्हिडिओ तुम्ही कुठून, कुठल्या राज्यातून, कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। कमेंट मात्र नक्की करा, बरेच लोक कमेंट करत नाही त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्याचा सुद्धा उत्साह वाढत नाही। तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।